म्यानमारमधून चीनची भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न आता सुरू आहे. म्यानमार आणि भारत सीमेवर चीन डिफेन्स जॉईंट फोर्सनं ताबा मिळवल्याची माहिती आता समोर येते आहे. भारतीय सीमेवरील गेटवर लावलेले वेलकम टू चीन लँड हे फलक आणि झेंडे फडकवले गेले. मिझोराममध्ये घुसखोरी केल्यामुळे म्यानमारमधील नागरिकांना चीनकडून आश्रय देण्यात येतोय. आताची एक मोठी बातमी समोर येते, आंतरराष्ट्रीय गोटातली ही बातमी आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी दीपक यांच्याकडून. दीपक, म्यानमारमधून चीनची भारतात घुसखोरी केली गेली आहे, काय याबाबत अधिकची माहिती आहे? नक्कीच, म्यानमारमध्ये ज्या मोठ्या राजकीय उलथापालथी सध्या घडत आहे आणि म्यानमारचं जे लष्करी सरकार जे आहे त्याच्या विरुद्ध एक मोठा असा लोकशाही समर्थक ग्रुप जो आहे त्यांनी चीन डिफेन्स जॉईंट फोर्सेसची साथ घेऊन त्या लष्करी सरकारच्या विरोधात एक मोठं बंड पुकारलं आहे आणि आता त्या म्यानमारच्या हद्दीतील तियाऊ खॉनवेर येथे तिचा ताबा मिळून त्यांनी वेलकम टू चीन लँड असा त्यांनी वेगळा आपला फलकही लावलेला आहे, आपला झेंडाही फडकवला आहे. आणि ही जी हे जे रिजन आहे ते भारताच्या मिझोरमच्या सीमेच्या एकदम जवळ असल्याने भारतही आता थोडा चिंतेत आला आहे आणि नंतर याच्यावर काय अजून अपडेट मिळतील ते बघता येईल. नक्कीच, आंतरराष्ट्रीय पटलावरती असे काय पडसाद उमटतात ते पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.